सोलापूर जिल्ह्यात गेल्या बुधवारपासून दस्त नोंदणी सुरू झाली आत्तापर्यंत नव्याण्णव नौ दस्तांची नोंदणी झाली असून त्याद्वारे अठ्ठ्याण्णव लाख तीस हजार शंभर रुपयांचा महसूल जमा झाला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दस्त नोंदणी कार्यालयं सुरळीत सुरू असून गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जात असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग एक गोविंद गीते यांनी दिली जिल्ह्यात गेल्या बुधवारपासून नोंदणीला प्रारंभ झाला आज अखेर नव्याण्णव नो दस्तांची नोंदणी झाली असून याद्वारे अठ्ठ्याण्णव लाख तीस हजार शंभर रुपयांचा महसूल जमा झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं सोलापूर शहरात सोलापूर उत्तर क्रमांक एक दोन तीन आणि सह दुय्यम निबंधक दक्षिण अशी चार कार्यालयं आहेत या चारही कार्यालयात फिजिकल डिस्टन्स पाळून गर्दी होणार नाही याची दखल घेत दस्तांची नोंदणी होत आहे सध्या स्टेप इन संगणक प्रणालीद्वारे वेळ आरक्षित केलेल्या पक्षकारांचे दस्त नोंदणीसाठी स्वीकारले जात आहेत त्यामुळं पक्षकारांना दस्त नोंदणीसाठी वेळ आरक्षित करता येईल यामुळं कार्यालयात गर्दी होण्यास टाळता येईल असं गीते यांनी सांगितलं नव्याण्णव दस्तांपैकी सोलापूर उत्तर क्रमांक एकच्या च्या कार्यालयात पंचवीस दोनमध्ये बेचाळीस तीनमध्ये बत्तीस आणि दक्षिण दुय्यम सहनिबंधक कार्यालयात अद्याप एकाही दस्ताची नोंद झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं